नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत एक नवीन व्हिडिओ घेऊन। तर आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील वाई येथून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मेनवली या गावात। कृष्णाकाठी गेली 249 वर्षे आपलं अस्तित्व टिकवून उभा असणारा हा वाडा पाहण्यासाठी, नाना फडणवीसांचा वाडा। तर कोण होते नाना फडणवीस यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ। बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1742 व मृत्यू 13 मार्च 1800 झाला। पेशवे दरबारी असणारे मराठी साम्राज्यातील मुस्तदी, पेशवाईतील 3.5 शहाण्यापैकी अर्धे शहाणे म्हणून ओळखले जाणारे हेच ते नाना फडणवीस। लहानपणापासून नाना फडणवीस हे पेशव्यांच्या सान्निध्यात असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच राजकारभाराचे शिक्षण मिळाले। अवघ्या वयाच्या 20व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणवीसीची वस्त्रे मिळाली। नानांनी आपले फडणवीसीचे हे पद आपल्या कर्तृत्वाने आणि मुस्तदीपणाने सांभाळले। थोरल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महाजी शिंदेच्या मदतीने पुन्हा बसवली आणि दक्षिणेत मराठी सत्तेची वर्चस्व टिकवून ठेवले। सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर 7-8 महिने नानांना तुरुंगवासही भोगावा लागला होता। तर ही झाली थोडक्यात माहिती। जर तुम्हाला नाना फडणवीस यांच्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर नाना फडणवीस यांच्यावर आधारित असणाऱ्या पुस्तकांची यादी आपल्या इंस्टाग्राम पेजवर दिली आहे। तसेच वाड्याच्या आवारात असणारा फलक आणि घाटावर असणारी पंचधातूची घंटा जी श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसईच्या स्वारीतून जिंकून आणली आहे हेही आपल्याला पाहायला मिळेल। आपल्या इंस्टाग्राम पेजची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथे आपण जाऊन पाहू शकता।